मेहंदी कुठली वापरावी, त्यासोबत ती केमिकल फ्री आहे की नाही हे कसं ओळखायचं, डाय करावं की नाही, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आज मी आली आहे. त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. कॉलेजमध्ये माझे खूप काळे काळे केस होते, पण जसं लग्न झालं तसं पांढरे व्हायला लागले. मग डिवोर्स घ्या काळे. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मागच्या काही दिवसांपूर्वीच मी एक कम्युनिटीला पोस्ट टाकली होती ज्यामध्ये उल्लेख केला होता की केस पांढरे होत आहेत किंवा अकाली केस तुमचे पिकतात, तर त्यावरती तुम्हाला हेअर कलर करायची इच्छा आहे का, आणि जर असेल तर तुमचे त्या संबंधीचे काही प्रश्न आहेत का. तर भरभरून असा प्रतिसाद आला तुमचा आणि खूप सारे क्वेश्चन असे आहेत की हो आम्हाला याविषयी जाणून घ्यायचंय, आणि मेहंदी कुठली वापरावी, त्यासोबत ती केमिकल फ्री आहे की नाही हे कसं ओळखायचं, डाय करावं की नाही, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आज मी आली आहे. त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात अगोदर बघा मेहंदी कशी ओळखायची, जी नॅचरल आहे किंवा केमिकल युक्त आहे याच्यातला मी फरक सांगते, आणि ती कशी भिजवायची ते सुद्धा पुढे मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो एकदम सुंदर असा ब्लॅक कलर आहे तो अचीव करता येईल. आणि ज्या कुणाला फक्त नाही का असे थोडस ऑरेंज किंवा मग मरून टाईप केस हवे आहेत, तर त्यांनी काय करायचं, या दोन्ही गोष्टी मी क्लिअर करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मेहंदी कशी ओळखायची, तर बघा एक तर म्हणजे मेहंदी कशी बनते, तर मेहंदीचं जे झाड आहे त्याची पानं सुकवली जातात, वाळवली जातात आणि त्याची पावडर बनवली जाते, ती झाली ओरिजिनल मेहंदी. आता त्यामध्ये इन्स्टंट कलर यावा म्हणून खूप सारे केमिकल्स वगैरे घातले जातात, आणि ते ओळखण्यासाठी एकतर मेहंदीचा कलर आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे त्याचा सुगंध. एकदम हार्श आणि डार्क ज्या मेहंदीचा सुगंध येतो तर ती कधीच प्युअर मेहंदी नसते, ती केमिकल युक्त असते. आणि एकदम लाईट आणि आपली माती आहे पहिल्या पावसातली जी माती असते त्याचा जो सुगंध येतो ना, एक्झॅक्ट तसा सुगंध आला की तुम्ही ओळखायचं की यस ही आहे प्युअर मेहंदी. कलर सुद्धा तुम्हाला मी इथं डिफरन्स दाखवते. आणखी जास्त क्लिअर व्हावं याकरता मी चार प्रकारच्या वेगवेगळ्या मेहंदीचे ब्रँड इथं घेतलेले आहेत, आणि याच्यातली जी ग्रीन हिरवट दिसते ती आहे वेदाची मेहंदी जी मी वापरते, तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर पाणी टाकल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल त्याचा कलर शेड किती वेगवेगळा आहे, ते यावरून लक्षात येतं बऱ्यापैकी. त्यानंतरचा दुसरा प्रश्न हा आहे की खूप वेळा विचारला गेलाय तू कोणती मेहंदी वापरतेस तुझ्या केसांसाठी, तर मी वेदाची मेहंदी वापरते, ती अशा पॅकेजिंगमध्ये येते, किट आहे ऍक्च्युली हे, आणि याच्यामध्ये तीन हे येतात, म्हणजे तुम्हाला जर एक्झॅक्ट ब्लॅक कलर हवा असेल तर तुम्ही मेहंदी लावल्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे इंडिगो ऍप्लिकेशनची, ती करू शकता. आणि तिसरं म्हणजे याच्यासोबत येणारं जे हेअर पॅक आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारचे रिठा, शिकेकाई, आवळा, नागर मोता हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते सेपरेट दिलेले आहेत ते अशा पॅकमध्ये. बघा खूपदा क्लेम केला जातो की जी मेहंदी आहे, आता खूप सारे ब्रँड्स म्हणतात की आम्ही प्युअर मेहंदी तुम्हाला देतोय आणि त्यामध्ये रिठा आहे, शिकाकाई आहे, आमला आहे, नागर मोता आहे, पण ते आपण ओळखणार कसं, कारण ते त्यामध्ये मिक्स आहे असं म्हणतात, मग त्यांनी ते घातले पण की नाही आपल्याला माहितीच नसतं. पण ही सेपरेट फक्त रॉ मेहंदीच एक दिलेली आहे आणि यामध्ये मिक्स करण्यासाठी सेपरेट हेअर पॅक पावडर मिळतं, तर ते तुम्हाला त्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर हे जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, तर एक बेसिकली गोष्ट आहे की आपल्याला समजते की यस काहीतरी आहे, नाही का असं नाही की मेहंदीमध्येच सगळे गोष्टी आम्ही नागरमोता पण आहे, रिटा पण आहे, शिकाकाई पण आहे असं म्हणतात, पण खरंच आहे की नाही, तर हे अशा पद्धतीने आपल्याला मिळतं आणि नॅचरल याचा सुद्धा फ्रेग्रन्स आहे, तर हे मिक्स करायचं मेहंदी. त्यानंतर हा तिसरा पॅक तो आहे नॅचरल इंडिगोचा. तर इंडिगो जे आहे ते कसं बनतं हे अगोदर तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, कारण खूप साऱ्या जणींचं हे पण असतं की इंडिगो अप्लाय केलं परंतु प्रॉपर कलर शेड आला नाही किंवा फक्त मेहंदीचाच कलर आला. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आता स्टेप वाईज मी तुम्हाला सांगते की पहिल्यांदा तुम्हाला मेहंदी अप्लाय करायची आणि त्यानंतर म्हणजे टू स्टेपमध्ये हे ऍप्लिकेशन आपण करणार आहोत. मेहंदी रात्री भिजत घालणार आहोत, ओव्हरनाईट ती भिजू द्यायची आपल्याला, आणि ती भिजत घालण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं, तर दोन ग्लास पाणी घ्यायचं, त्यामध्ये चहा पावडर दोन चमचे टाकायचे आणि ते उकळवून घ्यायचं, ते सोदायचं, आणि ते जे थंड झालेलं पाणी असतं सोदलेलं तर त्यामध्ये आपल्याला आपली मेहंदी, त्याच मेहंदीमध्ये आपल्याला काय मिक्स करायचं, तर हे जे नॅचरल हेअर पॅक पावडर मिळतं तर ते तुम्हाला त्यामध्ये मिक्स करायचं आहे. चहापत्तीचं पाणी टाकायचं आणि थोडं जास्त टाकायचं कारण मेहंदी ते ऍब्झॉर्ब करते. छानपैकी ते भिजू द्यायची आपल्याला रात्रभर. आणि आता मेहंदी ऍप्लिकेशन करताना काय काळजी घ्यायची, आणि रात्रीच आपण हेअरला तेल लावून घ्यायचं आहे, छानपैकी तेल लावा,
त्यानंतर नेक्स्ट मॉर्निंगला ते वॉश करून घ्या आणि त्यानंतर मग वॉश केलेले जे केस असतात त्याच्यावरती आपल्याला मेहंदीचं ऍप्लिकेशन करायचं आहे. तर बघा आता मी मेहंदी ऍप्लिकेशन तुम्हाला थोडक्यात दाखवते कशा पद्धतीने करायचंय काय नाही ते. पण आज मला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत त्यामुळे प्रॉपर मी माझ्या केसांवरती डिटेल मेहंदी ऍप्लिकेशन दाखवणार नाही आहे. तर म्हणजे माझे केस तितके पांढरे पण नाही आहेत त्यामुळे मग आणि थोडंसं इथं पॅच टेस्ट अगोदर करून दाखवते मी तुम्हाला की कशा पद्धतीने काय करायचं ते. आणि त्यानंतर प्रॉपर ऍप्लिकेशन मी श्रीमान सरकारांच्या केसांवरती करून दाखवेन कारण त्यांचे केस खूप सारे पांढरे आहेत आणि त्यावर तुम्हाला रिझल्ट लवकर लक्षात येईल या हिशोबाने. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपले केस आहेत ते मेहंदीसाठी विंचरून घ्यायचे आहेत. कसल्याही प्रकारच्या गाठी गुंता राहायला नको अशा पद्धतीनं. कारण मेहंदी जेव्हा आपण अप्लाय करतो तर त्यावेळी काय होतं आपल्या केसांमधलं मॉइश्चर किंवा हायड्रेशन खूप कमी होतं आणि मग केस असे रुक्ष वाटायला लागतात. आणि हा अनुभव कुणी कुणी घेतलाय कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण मेहंदी ते सगळं सोक करते आणि असे कोरडे कोरडे आणि रफ वाटायला लागतात केस. कलर तर येतो पण मग ते ड्राय होतात फ्रिझी वाटतात. तर त्यासाठी आपण त्यामध्ये मिक्स करत आहोत ते म्हणजे हेअर पॅक जो आहे ना आपण घेतलेला ज्याच्यामध्ये रीटा शिकाका गरमोता आहे तर ते सगळं आपल्या केसांना नरिश ठेवतं आणि डिहायड्रेट होत नाहीत. याकरिता काही जण अंडे घालतात काही जण आपापल्या कम्फर्टनुसार तुम्ही वापरू शकता काही जण फ्लेक्सिड्स घालतात. तर त्यासंबंधीचा सेपरेट आपण नंतर कधीतरी व्हिडिओ घेऊन येऊच. तुर्तास आपल्याला त्यामध्ये ही पावडर घालायची ज्यामुळे खूप छान नरिश होतात केस. आणि केस विंचरून घेऊन मग तुम्हाला जर ओव्हरनाईट शक्य नसेल मेहंदी भिजवणं तर तुम्ही ही जी मेहंदी आपण वापरतो आहोत ही 5 तास जरी भिजवली तरी चालेल. आणि त्यानंतर त्याचं प्रॉपर ऍप्लिकेशन करायचं. हे मी सांगते की कुठलीही गोष्ट जी आहे ती नीट निरकून पारकून मगच तुम्ही ती अप्लाय करा. तुम्ही कधीही कुठलंही प्रोडक्ट वापरत असाल तर पहिल्यांदा पॅच टेस्ट जरूर करा. कारण कसं असतं कुणाला काय सूट होतं आणि कुणाला कशाची ॲलर्जी असू शकते त्यामुळे. तर आता मी तुम्हाला हे अप्लाय करून दाखवते. जस्ट मेहंदी अशी घ्यायची. तर चला आता श्रीमंत सरकारांचे केस दाखवते मी तुम्हाला कारण त्यांचे केस या स्टेपसाठी प्रॉपर आहेत. कारण कुठल्या तर लेडीजवरती दाखवावं असं माझं होतं पण इथं कुणीच नाहीये ज्यांना मी हक्कानी म्हणू शकते केस मला तुम्हाला मेहंदी अप्लाय करायची आणि तुम्हाला दाखवणंही गरजेचं होतं. माझे केस तेवढे पांढरे नाही आहेत त्यामुळे रिझल्ट तुमच्या समोर तेवढे क्लिअर येणार नाहीत. म्हणून श्रीमंत सरकारांचे बऱ्यापैकी पांढरे आहेत आणि हे लेडीज जेंट्स दोघंही अप्लाय करू शकतात त्यामुळे कुणीच टेन्शन नका घेऊ. तर चला आता यांना बोलवते मी. Yes. नमस्कार. तर मी आलोय आता गुजरात इलेक्शन बंदोबस्त करून. तर आणि केस खूप सारे पांढरे घेऊन पांढरे झाले. केस पांढरे व्हायचं कारण एकच आहे म्हणजे वर्षाची लग्न. नाही तर कधीच पांढरे झाले नसते. कॉलेजमध्ये माझे खूप काळे काळे केस होते पण जसं लग्न झालं तसं पांढरे व्हायला लागले. मग डिवोर्स घ्या काळे. पहिली कमेंट आहे वर्षा. वर्षा तुझे व्हिडिओ मी नेहमी बघते पण कमेंट आजच करत आहे. माझे केस नैसर्गिक खूप छान आहेत पण पांढरे होत आहेत. त्यावरती नक्की व्हिडिओ बनव. खूप खूप धन्यवाद. केस पांढरे वयानुसार होतात. काही वेळा आपण जर कुठली एकदम म्हणजे हार्श मोठी ट्रीटमेंट घेत असू किंवा कुठल्या तरी मेडिकल टर्म मधून जात असू टॅबलेट्स वगैरे घेत असू तर त्याचा सुद्धा साईड इफेक्ट म्हणून बऱ्याच वेळा केस गळतातही आणि पांढरे सुद्धा होतात. तर हार्मोनल चेंजेस आपल्यात होत असतील त्यावेळी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपला आहार सुद्धा कारणीभूत आहे. तर मी एवढंच सांगेन की इंटरनली सगळ्यात जास्त आपण फोकस करायला पाहिजे आपली लाईफस्टाईल वेळेवर झोपणं खाणं पिणं आणि त्यासोबत हेल्दी खाणं जास्त गरजेचं आहे. आणि दररोजच्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये कधीही दिवसभरात तुम्ही ना आवळा कँडी नसेल तर ऍटलिस्ट एक आवळा नाही अव्हेलेबल झाला तर आवळा सुपारी असं काहीतरी आहारातून घ्या जेणेकरून केसांना छान पोषण मिळेल आणि हेल्दी खा. एवढंच सांगेन. आणि यस अप्लाय करायला तर मी आता तुम्हाला दाखवतेच आहे की सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ही कमेंट होती आर्ट रांगोळी बाय आशुवर का. नेक्स्ट आहे बघ तेजू लोखंडे. ताई काय म्हणतात माझ्या मनात हाच प्रश्न होता केव्हापासून आणि तुझी ही पोस्ट आली नाईस लवकर व्हिडिओ बनव आणि मेहंदी कोणती लावायची ते पण सांग. अच्छा तर बघा मी गावी होते तर जेन्युअन सांगते माझ्यासाठी अक्का आणि आई शेतातून म्हणजे आमचे मामा आहेत ना त्यांच्या तिथं एक ओढा आहे तिथं मेहंदीचं झाड तिथून मेहंदीचा पाला घेऊन यायची आणि तो पाला लिटरली सुकवून तो मिक्सर मधून काढून मी मेहंदी लावत होते. पण आता ते पॉसिबल नाही आहे त्यामुळे मग मी त्यातल्या त्यात बेस्ट ऑप्शन आत्ताच्या याच्यानुसार म्हटलं तर वेदाचं आहे तर मी ती वापरते.
मीरा जोशी ताई काय म्हणतात बघ, विदाउट केमिकल्स प्रोडक्ट सांग ग्रे हेअर साठी बरं का. पहिलं तर मी एवढंच सांगेन की घरच्या घरी तुम्ही ना, आता वेळ खूप कमी आहे लोकांकडे, म्हणजे इतकं सगळं धकाधकीचं जीवन आहे त्यामुळे त्यांना होत नाही, म्हणून हे हा सेकंड ऑप्शन सांगते मी. पण तुम्हाला पॉसिबल जर झालं ना, तर तुम्ही शक्यतो जे आपला आवळा असतो ना, तो एकदाच आता या सीझन मार्गशीर्ष महिन्यात खूप सारा आवळा येतो, तेव्हा घेऊन ठेवा, वाळवा, सुकवा आणि त्यानंतर त्याची पावडर करून ठेवा आणि त्यामध्ये थोडस लिंबू मिक्स करून. लिंबू म्हणजे कोणता माहिती का, कडुलिंब नाही, आपला खायचा लिंबू मिक्स करून, लेमन, हा मिक्स करून ते केसांना तुम्ही लावा. आणि हे करत राहिल्यानंतर हळूहळू लगेचच इन्स्टंट रिझल्ट येत नाहीत, नॅचरल रेमेडीचे वेळ द्यावा लागतो, पण हे करत राहावं लागतं, मग हळूहळू रिझल्ट येतो. आणि केस वाढीस मेहंदी लावणे चांगले आहे का, किती दिवसापासून मेहंदी लावावी आणि कोणती मेहंदी लावावी, किती दिवसाच्या अंतराने म्हणायचं का. हा तर बघा, एकतर मेहंदी लावण्याचा पर्पज फक्त केस कलर करणे हा कधीच नाही आहे. सिरियसली मेहंदी का लावायची, तर त्या मेहंदी सोबत जे काही इन्ग्रेडियंट्स असतात, हेल्दी इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामध्ये समजा आपण कढीपत्त्याची पानं किंवा अंडे किंवा मग दही, नागरमोता, रिटा, शिकेकाई, भृंगराज हे घालतोय ना, तर ते सगळं मटेरियल आपल्या स्कॅल्पला मिळावं आणि स्कॅल्प थ्रू ते अब्सॉर्ब होऊन केसांच्या मुळाला मिळावं आणि त्यामुळे आपल्या केसांचे जे काही मुळं आहेत ते मजबूत होतील आणि ऑब्व्हियसली पूर्ण केसांना शाईन प्रोव्हाइड होईल, प्लस त्यांचं आरोग्य चांगलं राहील, हा उद्देश असतो. पण हेअर कलर विथ हे म्हणजे दोन्ही साध्य होतंय, नुसती मेहंदी मिक्स करून जर तुम्ही लावलात तर त्याचा केस वाढीसाठी काहीच उपयोग नाही, त्यांनी फक्त कलरच होतात. कमेंट आहे बघ किरण मेटे, बिना केमिकल विरहित बर का किंवा आयुर्वेदिक मेहंदी कशी ओळखावी, केस पांढरे होणे गळणे यावर घरगुती उपाय सांगा, श्री स्वामी समर्थ. तर बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की मेहंदी कशी ओळखायची, एक तर तिच्या सुगंधावरून आणि दुसरी तिच्या कलरवरून, तर दोन्ही पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. कसं ते मी स्टार्टिंगला सांगितलंय, ते तुम्ही फॉलो करा. पांढरे होणे गळणे यावर उपाय सांगा. तर गळणे यावर मी तेच सांगितलं की हार्मोनल चेंजेस असतात, आपलं लाईफस्टाईल, खूप साऱ्या गोष्टी, कारण खूप सारी आहेत त्याच्यावरती उपाय. एवढाच आहे की हेल्दी लाईफस्टाईल, केमिकल फ्री जे काही शक्य होतंय होम रेमेडी आपल्या घरच्या त्या तुम्ही वापरा, हेच सगळ्यात बेस्ट आहे की नेचरकडे जा. केस पांढरे होत असतील लवकर तर काय करायचं, खाण्यातील काही बदल करायचे, कशामुळे पांढरे होतात आणि केस पांढरे घालवण्यासाठी काय करायचं, मेहंदी कोणती लावायची ते पण सांगा. नेहा ढोबळे, तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे कोणती मेहंदी लावावी, कशी मेहंदी ओळखावी या संबंधीचा, सुरुवातीपासून तुम्ही आतापर्यंत पाहिली असेल पूर्ण प्रोसिजर, तर तुमच्या लक्षात आलं असेल की कशी ओळखायची मेहंदी, प्लस कोणती मेहंदी लावायची, हे पण मी आता त्या आतापर्यंत कव्हर केलंच आहे. आणि हो, नक्कीच आहाराचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या हेअर वरती होतो, तुम्ही भरपूर पाणी प्या, सोबत पौष्टिक जेवण करा, तेच सांगेन मी. मी वैयक्तिक वेगळं काही सांगणार नाही, जितकं पॉसिबल आहे तितकं जास्त हेल्दी फूड खा, या गोष्टी तुम्ही कराल तर नक्कीच तुमचे केस सुंदर होतील, चमक येईल. आणि हा आवळा मात्र तुमच्या दररोजच्या याच्यामध्ये कसा ना कसा तुम्ही इंटेक करा. ॲलोवेरा असते ना, ते आठवड्यातून दोन वेळा केसांना अप्लाय करा, ज्यामुळे स्कॅल्प जे आहे आपलं ते इचिंग फ्री होतं आणि असं ड्रायनेस किंवा रफनेस केसांना राहत नाही. त्यामुळे ॲलोवेराचं प्लांट प्लस दुसरी गोष्ट म्हणजे आवळा, ह्या दोन गोष्टी इम्प्लिमेंट करा. कमेंट आहे, मेहंदी कुठली वापरावी, जेवढं शक्य होतं तेवढं नॅचरल मेहंदी तुम्हाला पारखता येत असेल खूप चांगली गोष्ट, आणि शक्यच नसेल किंवा तशी त्यावेळी वेदाची मेहंदी सुद्धा वापरू शकता, ती सुद्धा चांगली. पुढची कमेंट आहे पल्लवी पाटील, वर्षा दीदी मी तुम्हाला एवढं सांगेन की अशी मेहंदी शोधून काढा की ती मेहंदी ब्राऊन कलरची पाहिजे, जे ती आयुर्वेदिक पण पाहिजे आणि केस दाट पण पाहिजे, केसाचा कोंडा नसला पाहिजे, केस पांढरेही झाले नसले पाहिजे, अशी कुठली. तर या सगळ्यावरती मी एवढं सांगेन तुम्हाला की हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. मुळात मेहंदीचा रोल जो आहे तो तुमचे जे हेअर आहेत त्यांना कलर करणं हा असतो, पण त्यासोबत तुम्हाला हे सगळं जर हवं असेल, आवळा, रिटा, शिकेकाई, नागर मोथा आणि भृंगराज पावडर, त्यासोबत आपले जे हायबिस्कस फ्लॉवर असतात, मेथी दाणा आणि आपला कढीपत्ता, या सगळ्याची गुडनेस असलेली आत्ता जी मी वापरती आहे
वेदाची मेहंदी ती वापरू शकता, किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तर हे सगळे इन्ग्रेडियंट तुम्ही जी मेहंदी लावता त्या मेहंदीमध्ये पण मेक शुअर की ती केमिकल फ्री असावी, आणि त्यामध्ये तुम्ही किंवा रॉ झाडाची पानं तोडून वाळवून त्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट घाला आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण त्याच्यामध्येच. अशा जवळपास मला वाटतं 200 कमेंट आहेत. हा तर ठीक आहे. आता हे मेहंदी जी अप्लाय केलेली आहे ती आपल्याला 3 तास ठेवायची, आणि मेनली आता ही अशी कोरडी नाही ठेवायची. तर खूप महत्वाची टीप आहे ती म्हणजे शार्क कॅप किंवा पॉलिथिन आपल्याला कव्हर करायची. का माहिती का, ही जर मेहंदी कडक झाली वाळली 3 तासांनी ही सुकणार, आणि कडक झाल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो माहिती, पण हे वॉश करायला घेतो त्यावेळी ही वेळा ते रब करावे लागतात, त्याशिवाय मेहंदी निघत नाही कारण कडक होऊन बसलेली असते. आणि रब करताना केसांची मुळं दुखावली जातात आणि केस तिथून निघतात म्हणजेच केस गळतात सुद्धा. मग आपल्याला मेहंदी लावायची आहे तर मग ते त्याचा फायदा सुद्धा तितका, म्हणजे हेअरफॉल जर होत असेल तर मेहंदी लावून काय फायदा आहे ना. त्यामुळे वरती शार्क अप घातली तर हे असे ओलेच्या ओलेच राहतात, मेहंदी सुकत नाही आणि वॉश करायला खूप इझी जाते, केस पण गळत नाही. मला माहित नव्हतं बरं का, कॉलेजला असताना ना आम्ही असं लावायचो आणि आम्ही वाळायला ठेवायचो, म्हणजे अक्षरशः म्हणजे ते सुट्टीच्या दिवशी संडेला वगैरे लावायचो. पण ते वाळल्यानंतर केस म्हणजे जेव्हा आपण आता निघायला गेलं की घासायला जातो, घासलं की जे मुळं आहेत ना तर ते निघणार ना सुटणार केस, माहित नव्हते त्यामुळे. आणि शाम्पू विशेष म्हणजे आता हे शाम्पूने धुवायचं नाहीये, साधा सिंपल लुक वॉर्म वॉटर म्हणजेच कोमट पाण्याने वॉश करून घ्यायचे. थंड पाणी या दिवसामध्ये आपल्याला सहनच होणार नाही, त्यामुळे कोमट पाणी घ्या आणि त्याच्याने वॉश करा, शाम्पू वापरू नका. यानंतर आपल्याला काय करायचं ते सांगते. आता काही जणांना फक्त जो ऑरेंज किंवा असा बर्गंडी कलर हवा असतो लालसर तो येतो याच्याने, पण जर तुम्हाला ब्लॅक करायचे तर त्यांनी इथून पुढचा व्हिडिओ पहा, आणि ज्यांना फक्त केस लाल वगैरे करायचे त्यांच्यासाठी इथपर्यंत होता. यानंतर वॉश केलास त्यांनी तेल लावायचं आणि रात्रभर ओव्हरनाईट तेल ठेवून दुसऱ्या दिवशी माइल्ड शॅम्पूनी किंवा हर्बल शॅम्पूनी वॉश करायचं. आणि ज्यांना काळे केस हवेत त्यांनी थोडा वेळ वाट बघा, हे ज्यावेळी सुकेल किंवा 3 तास होतील त्यावेळी मग मी सांगेन की पुढची स्टेप काय आहे ते केस काळे करण्यासाठी. शॉवर कॅप कसे दिसायला पप्पा वेडे दिसायला लागले, वेडे नाही. आता 3 तास आणि भेटू. ओके 3 तास झालेत बघा. हेअर कॅप आहे नाही काय ते काढून दाखवतो. सुकले नाही ना? हा नाही सगळे वॉश करताना जास्त फायदा होतोय त्याचा, नाही तर कडक झालं ना ते वॉशच होत नाही. ओके मी धुवून येतो. तर हे आता हेअर वॉश करतात तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की इंडिगो कशी भिजवायची ते. तर इंडिगो जी पावडर आहे मुळात ती कशापासून बनते किंवा काय असतं ते सांगते. तर इंडिगो ह्या लीव्ज ज्या आहेत त्या फर्मेंट केल्या जातात, आणि मेहंदीला काय केलं जातं, ज्या मेहंदीची पानं आहेत ती सुकवली जातात आणि त्याची पावडर बनवली जाते. पण इंडिगोची प्रोसिजर फर्मेंटेशननी होते, त्यामुळे खूप लेंदी आणि मोठी प्रोसिजर आहे, आणि त्यानंतर तो ब्लॅकिश कलर अचीव होत असतो. त्यामुळे ते सुद्धा नॅचरलच आहे प्रोसिजर, पण काही कंपन्या इंडिगोच्या नावावरती खूप सारं केमिकल त्याच्यामध्ये ऍड करून मग ते म्हणजे सेल करतात आणि ज्यामुळे आपले केस डॅमेज होतात. तर आत्ता जे इंडिगो मी वापरते ते सुद्धा वेदाचंच आहे. तर दाखवते तुम्हाला कसं भिजवायचं, भिजवण्याची प्रोसिजर व्यवस्थित सिन्सिअरली फॉलो करा. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे भिजवण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे उकळलेलं गरम असं पाणी, आणि त्यामध्ये आपण इंडिगो भिजवणार आहोत. आणि एक तासभर ही भिजत ठेवायची, आणि कारण की वेळ घेते ही भिजायला, त्यानंतर ती आपल्याला अप्लाय करायची आहे. तर हेअर वॉश केले त्यांनी आणि थोडेच केस असल्यामुळे लगेचच सुकतात. तर आता आपण इंडिगो लावणार आहोत आणि ही अशी आहे पाहू शकताय. आणि याची पूर्ण प्रोसिजर जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर तुम्ही एकदा गुगलला सर्च करू शकता की इंडिगो कशी बनते, त्यानंतर प्रॉपर ओरिजिनल इंडिगो तुमच्या लक्षात येईल. आणि केमिकल युक्त असते ना तर त्याचा वास खूप उग्र असतो, आणि हे माइल्ड आहे ना. एका रात्रीमध्ये ओव्हरनाईट काहीही अशी कमाल होणार नाही हे मी अगोदर क्लिअर करते. ज्यांच्याकडे पेशन्स आहेत त्यांनी ह्या स्टेप सगळ्या फॉलो करा, कारण काय होतं बऱ्याचदा आम्ही तर केलं पण काहीच रिझल्ट आले नाही, असं नको व्हायला.
काय होतं, जेव्हा तुम्ही नॅचरल रेमेडी युज करत असता त्यावेळी ते स्टेप वाईज आणि थोडस लॉंग टर्म मध्ये असतं आणि खूप कालावधी द्यावा लागतो त्यावेळेस त्याचे रिझल्ट येतात. पण येस, एवढं मात्र नक्की आहे की ते रिझल्ट ते लॉंग टर्म पर्यंत टिकतात. लावलं आणि डार्क शेड आला आणि अप्लाय करून वॉश केलं, खूप छान रेडी टू गो झालात. पण लगेच म्हणजे तुमचे जे केस आहेत ते एक दोन वॉश मध्येच पांढरे दिसायला लागतात, तर तसं याच्याने होत नाही आणि इतक्या पटकन रिझल्टही येत नाही. हळूहळू येईल, स्लो बस स्टडी विन द रेस म्हणतात, तशा पद्धतीने हळूहळू तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि महिन्यात दोन वेळा तुम्ही हे अप्लाय करत गेल्यानंतर एक छानसा कलर, ब्लॅकिश कलर प्रॉपर तुम्हाला जो हवाय तो तुम्ही अचीव्ह करू शकता. हे केल्यानंतर तुम्ही हेअर ऑइलिंग करता आणि हेअर ऑइलिंग केल्यानंतर खूप हार्श शॅम्पू जर वापरला तर बऱ्यापैकी रिमूव्ह होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला लगेचच एकदम असं नाही का हे करायचं नाही. हे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला दोन दिवस याला काहीही अप्लाय करायचं नाही, म्हणजे लगेच शॅम्पू वगैरे यूज करायचं नाही. त्यानंतर डिरेक्टली तुम्ही ऑइल अप्लाय करा आणि ऑइल अप्लाय केल्यानंतर जे काही हर्बल शॅम्पू आहेत त्याच्याने तुम्ही ओव्हरनाईट ऑइल ठेवून रिमूव्ह म्हणजे ते वॉश करून घ्या. तर बघा, प्रॉपर ब्लॅक कलर जर तुम्हाला हवा असेल तर एक महत्त्वाची टिप देते, ती म्हणजे जर तुम्ही मेहंदी अप्लाय केली तर त्याच दिवशी लगेचच इंडिगो अजिबात वापरू नका. येस, 3 तासांनी इथं मी अप्लाय केली आहे कारण की यांना वेळ नव्हता, ड्युटीला जायचं होतं. पण जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल आणि प्रॉपर कलर हवा असेल तर 2 दिवस मेहंदीला व्यवस्थित रंग घेऊ द्या, त्यानंतर 2 दिवसांनी तुम्ही इंडिगो अप्लाय करा. आणि इंडिगो अप्लाय केल्यानंतर हेअर वॉश केल्यास परत तेल लावून त्यानंतर पुन्हा शॅम्पूनी, माइल्ड शॅम्पूनी हेअर वॉश करा. म्हणजे डिरेक्टली इंडिगो लावलास पण शॅम्पू डायरेक्ट करायचा नाही आहे, तर तेल लावायचं आणि मग वॉश करायचं. तुम्ही नेक्स्ट डे त्याला हेअर ऑइलिंग करा आणि मग रात्रभर तेल ठेवा आणि दुसऱ्या दिवशी माइल्ड शॅम्पूने, मी सांगते हार्श शॅम्पू नाही, आणि त्यातल्या त्यात हर्बल शॅम्पूने जो मी तुम्हाला रेकमेंड केलेला आहे या अगोदर, त्याच्याने सुद्धा तुम्ही वॉश करू शकता. आणि वॉश केल्यानंतर कारण खरंच खूप सुंदर केस होतात, त्यात सुकू देऊ, शॉवर कॅप घालतो. तर तुम्हाला दाखवते श्रीमान सरकारांनी हेअर वॉश केल्यानंतरच त्यांचा जो लुक आहे किंवा कशा पद्धतीने त्यांचे केस काळे झालेत की कसे आहेत. तर आता केस बघा धुवून घेतलेली तर मला तर खूप म्हणजे बरं बेटर फील व्हायला लागले बरं का. आता वॉश केलेली तर आता नेक्स्ट स्टेप जी आहे ना ते हेअर ऑइल करायची, तर ते करून घेतो. आता आणखी तरुण दिसायला लागले वर्ष मी. तर येस, तुम्ही नोटीस करू शकता सुरुवातीचे आणि आत्ताचे केस किती चेंज झालाय ते. चला तर मग भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.